नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश अट्टल दारोड आहे. हाय योगेश. संकल्पनी मस या आध्यात्मिक जीवन मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय, वैश्विक जीवन मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आज कुठल्या प्रकारचं व्यसन केलेलं नाही आणि मद्याव्यतिरिक्त अन्य बऱ्याच गोष्टींपासून सुरक्षित सावधानी दूर राहायला लागतं. मित्रांनो, ट्रस्ट गॉड, उच्च शक्तीवरची श्रद्धा, विश्वास. मित्रांनो, आज आपण 51 जण आहोत आणि 52 आहे तो परमेश्वर ईश्वर उच्च शक्ती. असं मी या आपल्या वर्गामध्ये अनेक वर्ष ऐकतो आहे आपल्या ज्येष्ठ बांधवांकडून, ओल्ड टायमर्स कडून. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे असं का म्हणतात. आणि सुरुवात झाली की माझ्या काळागुप्त भूतकाळाकडे पाहताना. मी जो वयाच्या 16 वर्षापासून 37 वर्षापर्यंत अव्याहतपणे मद्यपान करत गेलो, अधिक थ्रिल म्हणून, एक्साइटमेंट म्हणून, कुतूहल म्हणून, गंमत म्हणून, एन्जॉयमेंट म्हणून. नंतर हळूहळू थोडस माझ्या मनावरती, शरीरावरती, बुद्धीवरती, शारीरिक मानसिक ताणावरती हळूवार फंकर घालणारी दारू म्हणून मला माझ्या वाटायला लागली. मी रमायला लागलो मित्रांनो त्या काळ्या कुट्ट अंधारलेल्या खोल्यांमध्ये. मला असं वाटू लागलं ही जी दारू आहे किंवा हे जे लाल पाणी आहे ते माझ्या सगळ्या प्रश्नांवरच, संकटांवरच, दुःखावरच, आनंदावरच एक छानस मित्रांनो मला गोंजारणार पांघरून आहे असं वाटायला लागलं. मी त्याच्यामध्ये रमायला लागलो. मला त्या दारूच्या कुशीत मित्रांनो हळूवारपणा सापडला कुठेतरी. म्हणजे मी ज्या पौगंड अवस्थेमध्ये 16 वर्षी दारू प्यायलो तेव्हा मित्रांनो मला कुठल्या रंगाची, कुठल्या तवीची आहे त्याबद्दल काही कल्पना नाही. एक नक्की मात्र की माझ्या घरामध्ये आजोबा वडील तुलते हे अल्कोहोलिक असल्यामुळे दारू पितात लोक, परंतु त्याच्या नंतर त्यांचं जे काही व्हायचं, त्यातले काही व्हायलेंट व्हायचे, काही इमोशनल व्हायचे, काही आयसोलेट व्हायचे, काही जगापासून अलिप्त व्हायचे, काहींना शारीरिक आजार दडले होते. माझ्या वडील हार्ट अटॅकने गेले. आज हे सगळं आठवत असताना एक जाणवतो मित्रांनो माझ्यावरती त्या उच्च शक्तीची, परमेश्वराची विशेष कृपा आहे. म्हणून मी आज मीटिंगमध्ये आहे. अशा मीटिंगमध्ये जिथे रोज 90 मिनिटे असा विचार केला जातो की मला आज दारू प्यायची नाही, मला दारूपासून दूर राहायचं, सुरक्षित राहायचं, मला मद्यपान करायचं नाहीये, मला एका दिवसाच्या हिशोबाने मद्यपान थांबवायचं. मित्रांनो, इथूनच त्या उच्च शक्तीच्या अनुभूतीची सुरुवात माझ्या जीवनात सुरू झाली. मित्रांनो, याचं कारण असं आहे की मी एक सुरुवातीच्या काळामध्ये उलटा असा विचार करायचो की यार इतक्या वर्ष मी त्या पुण्यातल्या नेहरू स्टेडियमच्या त्या ग्राउंडच्या अवतीभोवती चक्र मारले असतील, पण जेव्हा माझा अल्कोहोलिझम पीकला होता तेव्हाच मी या संस्थेमध्ये का नाही आलो. आता माझं मन मला उलट विचारत की बाबा रे तू आलायस ना, तू आलायस, तू जिवंतपणे आलायस, हातीबाई धड आलायस, सुखरूप आलायस, सारे अवयव, सारे सगळे ऑर्गन्स शरीराचे अवयव हे धडधकट घेऊन आलायस. काही डॅमेजेस भरून निघणारे मला माझ्या दारूमुळे किंवा माझ्या व्यक्तिमत्वामुळे मिळाले. मित्रांनो, जे शारीरिक असतील, भावनिक असतील, वैचारिक असतील, आध्यात्मिक असतील, ते डॅमेजेस झालेले आहेत. परंतु आज मी अल्कोहोलिक एनियस मध्ये आल्यानंतर मला सगळ्यात जास्त मोठी ग्वाही, आश्वासन असं देण्यात आलं
की धूर्त कायोबाजाने घोटाळ टाकणाऱ्या दारूपेक्षाही ही कशी एक उच्च शक्ती आहे आणि तू म्हणजे ईश्वर याची तुम्हाला प्रचिती येईल. यायला लागले मित्रांनो. याचं कारण असं झालं की मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर फार पडझड न होता किंवा फार कष्टदायक दुःखदायक वेदनादायक अनुभव न घेता स्थिरावलो. मी ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये शांत चित्ताने बसू शकलो आणि मग त्यांना जो अभिप्रेत आहे की दारूपेक्षाही अशी एक उच्च शक्ती आहे महान शक्ती आहे आणि ती म्हणजे परमेश्वर याचा तुम्हाला साक्षात्कार हो. माझ्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्येच मित्रांनो मला तो साक्षात्कार होण्यास मदत झाली. किती ईश्वरी कृपा. आता गंमत अशी होती पुढे मित्रांनो की हा कार्यक्रम केवळ परमेश्वर आपल्या या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतो आहे असं आपण जर म्हटलं तर देव परमेश्वर गॉड असं म्हटल्यानंतर विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येण्याची शक्यता दाट असते. कारण ज्या विशिष्ट धर्माची या पंथाचे आपण असतो पण इथं आल्यानंतर मला तसं काही दिसलं नाही मित्रांनो. वर्गामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा कुणीतरी एक व्यक्ती मीटिंग कंडक्ट करत होती. काही चार पाच पुस्तकं त्यांच्या समोर ठेवलेली होती. एक किटी बॉक्स होता. एक प्रियांबल होता. काही काही ठिकाणी आपल्या को फाउंडर्सची प्रतिमा होती. परंतु विशिष्ट अशा कुठल्या धर्माचं काही तिथं मला करताना काही कोणी दिसलं नाही. मग हळूहळू माझ्या लक्षात असं आलं की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही धार्मिक बैठकीवरती पगड्यावरती आधारलेली आपली जीवन प्रणाली किंवा एचा कार्यक्रम निश्चित नाही. मग हा कार्यक्रम कसा आहे तर तो धार्मिक नाही तो आध्यात्मिक आहे असं म्हटल्यानंतर माझ्या मनात प्रश्न उपस्थित झाले की म्हणजे नेमकं काय धार्मिक नाहीये आणि आध्यात्मिक आहे म्हणजे काय. मग धर्म आणि अध्यात्म वेगळा आहे का. कारण की मला जे रिच्युअल्स कर्मकांड होतात त्याच्यामध्येच काहीतरी अध्यात्म असणार आहे असं मला वाटायला लागलं. परंतु एनी माझ्या त्या दृष्टिकोनामध्ये जो बदल घडवून आणला तो असा होता की तू तुझ्या समूहाला सुद्धा उच्च शक्ती मानू शकतोस. तुम्ही तुमच्या समूहालाच का उच्च शक्ती मानत नाही असं त्यांनी जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हाच योगेश दारू प्यायच्या काळामध्ये XYZ देवतेला किंवा त्याच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला अरवाच्या भाषेत बोललेला सुद्धा आहे. कारण की माझ्या विचार करण्याच्या कुवतीमध्ये तत्व म्हणून असं काही नव्हतं. स्वतःची एक विचार प्रणाली म्हणून असं काही नव्हतं. मला जे वर्षानुवर्ष परंपरागत जे शिकवण्यात आलं होतं त्यात मी माझा कुठेतरी देव किंवा परमेश्वर शोधत होतो. मला उच्च शक्ती नावाची एक संकल्पना अल्कोहोलिकांनी असते दिली आणि त्याला गॉड असं जरी म्हटलं असलं तरी ते होतं गुड ऑर्डरली डिरेक्शन GOD गुड ऑर्डरली डिरेक्शन चांगल्या दिशेने मार्गक्रमण करणं योग्य दिशेने मार्गक्रमण करणं दिशादर्शन करणं तो ती करणारे जी शक्ती आहे ती माझी उच्च शक्ती आहे हे त्यांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही माझ्या मनात गोंधळ होताच की म्हणजे नेमकं काय गुड ऑर्डरली डिरेक्शन म्हणजे काय. माझा आता आयुष्य जे आहे ते चुकीच्या डिरेक्शनला चाललंय का अयोग्य डिरेक्शनला चाललेलं आहे का. मग मी ए मध्ये आलो ते चुकीचं आहे का मी पूर्वी दारू पित होतो ते चुकीचं आहे नेमकं काय अशा गोंधळलेल्या सुरुवातीच्या काळामध्ये ते पुस्तक वाचायचे भरपूर पुस्तक वाचायचे. मग त्याच्यामध्ये अल्कोहोलिक अनॉनिमस पुस्तक ते वाचतील कधीतरी 12 आणि 12 ते पुस्तक वाचतील कधी कधी बिलच्या नजरेतून हे पुस्तक वाचतील. पण त्या प्रत्येक पुस्तकामध्ये जे बेसिक कॉमन एलिमेंट जाणवले ते होते हायर पॉवर
उच्च शक्ती. आता गंमत अशी होती की माझा मुळातच स्वतःवरती सुद्धा विश्वास नव्हता राहिला, जगावरती विश्वास नव्हता राहिला, त्यामुळे कुठेतरी दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये असलेली ती उच्च शक्ती, त्याच्यावर माझा कसा काय विश्वास बसणार. ते म्हणे थांब बाबा काही करू नकोस, तू आत्ता आलायस, 90 दिवस 90 मीटिंग कर आणि इथे शेअरिंग ऐक, हळूहळू हळूहळू तुला समजायला लागेल काही गोष्टी. जमलं तरी पुस्तकं वाच, त्यातनं काही समजलं नाही समजलं तर आम्हाला विचार, नाही वाचलीस तरी आमची काही लगेच जबरदस्ती नाही आहे. परंतु जेव्हा मी शेअरिंग ऐकायला लागलो तेव्हा अनेक बांधव मला हे सांगायला लागले, केवळ परमेश्वरामुळे, केवळ उच्च शक्तीमुळे, केवळ त्या गुड ऑरलेडी डिरेक्शन दाखवणाऱ्या हायर पॉवरमुळे मी आज मध्यमुक्त आहे. म्हणजे नेमकं काय? तर मग माझ्या असं लक्षात आलं मित्रांनो की मी ते हत्तीपाई धड आलो त्याचं कारण असं होतं की ती उच्च शक्ती कायमच माझ्याबरोबर होती. मी अल्कोहोलिक अनिमसमध्ये यावं असं ईश्वरी प्रयोजन होते का किंवा असेल का? तर एक नक्की मित्रांनो की मी मला असं सांगितलं की आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो, आपण ज्या गोष्टी स्वतःहून जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षाही काही पटीने जास्त चांगलं हे ईश्वरी प्रयोजन असतं. तर त्यांचं सगळ्यात बाबर जिवंत राहायला पाहिजेस, तू मध्यमुक्त जीवन जगत असताना तू जिवंत राहायला पाहिजेस. ते म्हणलं की तू असा का नाही विचार करस की तुझं मध्यमुक्त जीवन हे विशिष्ट पद्धतीच्या पायऱ्यांमध्ये तू स्वतःला चेक करून काय ना पाहत, म्हणजे तुला जी उच्च शक्ती समजलेली आहे किंवा तुला जाणवायला लागलेली आहे ती जर तू मान्य केलेली असशील तर ती योग्य आहे की नाही हे तू चेक कसं करणार, तुला समजणार कसं? मित्रांनो ते दुसऱ्याच पायरीमध्ये मला म्हणाले की आमच्यापेक्षा कोणीतरी अशी उच्च शक्ती असेल जी आमचं जीवन सुरळीत करू शकेल. का? तर आमचं जीवन अस्तव्यस्त आहे आम्ही मान्य केलेलं, आम्ही मान्य केलं म्हणूनच आम्ही इथे आलो आणि मुळात आम्हाला मान्य करावं असं वाटणं हाच एक मोठा दैवी चमत्कार होता. म्हणून आपल्या जानेवारी महिन्यातलं पहिलं पान 1 जानेवारीचं रोजचं प्रतिबिंब आम्हाला सांगतं की आपण सगळे जण एक चमत्कार आहोत. हे मला समजल्यानंतर मला आणखीन विश्वास बसू लागला की हो हे जे लोक सांगतात हे मात्र नक्की, कारण की मी दारूपासून लांब राहू शकतो. 90 दिवस 90 मीटिंग मी करू शकतो दारू न पिता, हा पहिला माझ्या हातून घडलेला चमत्कार जेव्हा मी समजून घेतला तेव्हा मला हे लक्षात आलं की अरे पावसाळा तर सीझन सुरू होतोय, तर या पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो मी आत्ता विचार करताना सुद्धा मला भीती वाटते किंवा आठवताना मला टेन्शन येतं की मी कुठल्याही प्रकारचं पाणी बिणी काही न टाकता दारू तशीच्या तशी होतायचो नराड्यामध्ये, बाटली फोडली रे फोडली की डायरेक्ट नराड्यात होतायच, जाळत जायची दारू मला माझ्या आतड्यांना माझ्या घशाला. काय काय मी केलं असेल, काय काय मी भोगला असेल त्या मद्यपानाच्या तीव्र ओढी पाहिजे. तर आज ते असं म्हणतात की बाबा तू मद्यशक्तीपुढे हतबल आहेस, हे तू मान्य केलेस, जीवन असते असते हे तू मान्य केलेलेस, पण अजूनही आम्हाला असं वाटतं की तुझ्याहून कुठली तरी एक श्रेष्ठ शक्ती जी आहे ना तीच तुझा मानसिक निरोगीपणा किंवा विवेक परत मिळवून देऊ शकेल असं आम्हाला वाटतं. कारण की हा अविवेकीपणा जो होता जसं मी आता वर्णन केलं की बाटली डायरेक्ट फोडायची आणि तशीच तोंडाला लावायची, म्हणजे रॉ किंवा नीट किंवा कच्ची आपण ज्याला म्हणतो तशी दारू पिणं हे एक विक्षिप्तपणाचं लक्षण माझ्यामध्ये मित्रांनो येऊन पोचलं होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची खालच्या थरेची दारू पिणं हा वेळेपणा जो आहे मित्रांनो तो माझ्यापर्यंत येऊन धडकलेला होता किंवा मला दारूंनी म्हणलं तर मित्रांनो माझ्या सत्सद विवेक बुद्धीवरती पूर्ण ताबा मिळवला होता आणि माझ्यामधला सारासार विचार करण्याची शक्ती ही दारूंनी काढून घेतली होती. त्यामुळे ते असं म्हणाले की जरी तू मान्य केलंस की तू मध्यशक्तीपुढे हतबल आहेस किंवा जीवन अस्तव्यस्त आहे तरी सुद्धा तुझ्या जीवनामध्ये जोपर्यंत त्या उच्च शक्तीचा शिरकाव होत नाही तोपर्यंत टिल दॅट टाइम टिल दॅट मोमेंट
तू अल्कोहोलिक कायनेस मध्ये येऊन कितीही वर्ष जरी तू मद्यमुक्त राहिलास तरी तू दरीच्या किंवा एका उंच कड्याच्या टोकावरती उभा आहेस. तुझा कधीही कडेलोट होऊ शकतो हे तू कायम लक्षात ठेव. हे त्यांनी निश्चून सांगितलं मित्रांनो. आणि मग मला मात्र त्या गोष्टीचा विचार गांभीर्याने करायला लागला की आमच्या श्रेष्ठ शक्तीच तुमचा मानसिक निरोगीपणा किंवा वेग परत मिळून गेली. आणि ह्या गोष्टीवर तू वरती तुमचा अनुभवात विश्वास बसला असं त्यांचं पुढचं म्हणणं होतं. म्हणजे काय होईल अनुभवात विश्वास बसेल म्हणजे काय तर मी जेव्हा ठेवून सरेंडर झालो आणि अल्कोहोलिक अॅनिमस नावाचीच माझी उच्च शक्ती आहे. ही मिटिंग ही सभा बांधवांचं शेअरिंग हे साहित्य हीच माझी उच्च शक्ती आहे असं मी जेव्हा ठामपणे माझ्या मनाला बजावलं तेव्हा हळूहळू असं व्हायला लागलं की बॉस हळू 90 दिवस 1 वर्ष अनेक वर्ष पूर्ण झाली. आणि मग मला जाणवं लागलं की माझा अनुभवात असा विश्वास बसलेला आहे की ती उच्च शक्ती आहे. आणि मानसिक निरोगीपणा हा फार महत्वाचा शब्द आहे मित्रांनो. तो मानसिक निरोगीपणा ती उच्च शक्तीच मला परत मिळवून देऊ शकेल माझं जीवन सुरळीत करू शकेल असं त्यांना जे वाटत होत. ती श्रेष्ठ शक्ती म्हणजे मित्रांनो त्या अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये चालणार लाईफ सेव्हिंग कॉन्व्हर्सेशन जीवन वाचवणार संभाषण चालत. लँग्वेज ऑफ हार्ट आपण ज्याला म्हणतो असं जरी असलं मित्रांनो तरी सुद्धा पुन्हा मला एका गोष्टीला कायम लक्षात ठेवायला लागतं मित्रांनो की जसजसं मी हळूहळू एक एक टप्पा पादाक्रंत करत पुढे जायला लागतो अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये तर मला चुकून विसर तर पडत नाही ना त्या उच्च शक्तीचा मला मिळालेल्या मद्यमुक्ततेचा मला विसर तर पडत नाहीये ना. मी त्या मद्यमुक्ततेचं मोल मित्रांनो मला समजलेलं आहे का आता माझ्या इच्छा प्रबळ व्हायला लागल्यात. मला जसजसं त्या उच्च शक्तीमुळे मद्यमुक्तता मिळत जाते तसतसं पुन्हा एकदा माझ्या रोगट मागण्या माझ्या रोगट इच्छा या मित्रांनो डोकं वर काढायला लागतात. म्हणजे काय तर मी सुरुवातीचा पहिला दिवस माझा विसरतो अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आलेला. मी अतिशय भेदरलेल्या अतिशय उद्विग्न आणि डिप्रेस वैफल्यग्रस्त अशा अवस्थेमध्ये अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आलेला असतो. बऱ्याचदा बाह्य रूप माझं बदललेलं असतं अतिशय क्षीण अतिशय दुबळा अतिशय हरलेला अतिशय भयग्रस्त भेदरलेला विश्वास गमावलेला स्वतःवरचा आणि इतरांवरचा सुद्धा. आणि आपण ज्याला म्हणतो मित्रांनो की कॉन्फिडन्स लेवल अतिशय डाऊन झालेला आत्मविश्वास पूर्ण गमावलेला असा दारोडा जो मी आलो होतो पहिल्या दिवशी माझ्या तो दारोडा मी विसरलेला असतो मित्रांनो माझ्या. आणि जसजसं मला जरा बळ यायला लागत मानसिक शारीरिक बौद्धिक व्यावसायिक जसं बळ यायला लागतं तसं मला त्या उच्च शक्तीचा त्या परमेश्वराचा सारासार विवेकाचा विसर पडायला लागतो का याही अनुभवातून मी गेलो मित्रांनो की मला माझ्या सोबरायटीची किंमत कळते का. मी एक एक दिवसाच्या हिशोबाने जो सोबर राहतो आहे एक एक दिवस एक एक क्षण मला मद्यमुक्त ठेवण्यासाठी ती उच्च शक्ती सदैव कार्यरत आहे. अल्कोहोलिक अॅनिमस ही अलौकिक आध्यात्मिक वैश्विक संस्था जी आहे ती कार्यरत आहे माझ्यावरती दिवसेंदिवस महिनोन महिने वर्षोनवर्ष झालेले संस्कार ती तत्व ते विचार त्या केलेल्या अगणित मिटिंग अगणित शेअरिंग जे मी ऐकले जे मी स्वतः केले त्या सगळ्यामध्ये त्या उच्च शक्तीचा अंश होता वास्तव्य होत हे सगळं मी विसरलो आहे का. आणि हे मी विसरायला लागलो मित्रांनो की मग माझ्या रोगट मागण्या इच्छा लोक वर काढायला लागतात आणि मग हळूहळू मी भौतिकतेकडे जास्त ओढला जाऊ लागतो मित्रांनो. मला 5 आकड्याचा पगारच पाहिजे 6 आकड्याचा पगारच पाहिजे मोठा फ्लॅट पाहिजे कार पाहिजे
मला जशी हवी तशी बायको पाहिजे किंवा मला जसं हवं तसं बायकोने वागलं पाहिजे, अशा अनेक भ्रामक कल्पनांमध्ये मित्रांनो मी जगायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच मी म्हणालो तेव्हा मग अशी मित्रांनो की मी विसरतो का, मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जेव्हा आलो होतो तो दिवस मी विसरतो का, आणि जेव्हा मी करोना भाकलेली असते की परमेश्वराने माझी ही मद्यासक्ती माझ्यातनं काढून घ्यावी ते मी विसरलेलो असतो का. आणि जेव्हा मित्रांनो मी माझ्या डोक्याने माझ्या इच्छेने जीवन जगायला सुरुवात करतो तेव्हा तेव्हा मला फटके बसलेलेच दिसतात मित्रांनो अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर. आणि मग मात्र मी विषण्ण होतो आणि मी जरा सैरभैर होतो मित्रांनो, अरे असं काय चाललं माझ्या आयुष्याला, मी आज दारू नाही पिलो पण जरा राग आला मला, आज मी फार मनस्थिती फार खराब झाली. आज मी दारू नाही पिलेलो पण जे काय होतं ते EMI हप्ता बिप्ता ह्याच्यामुळे माझं टेन्शन यायला लागतं मला. आज मी दारू नाही पिलेलो पण ते काय ना बायकांचं लपर माझं एक जुनं सामान होतं, मी बाहेरच्या बायकांच्या बाबतीत तर मी विचलित व्हायला लागलेलो आहे. काय मी आज दारू नाही पिलेलो पण कसं होतं ना मला जरा शरीर माझं साथ देत नाहीये, जरा तब्येत खराब आहे, हार्ट अटॅक येईल की काय वाटतं मला, बट BP वाढेल की काय वाटतं, शुगर वाढेल की काय वाटतं. मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या अनेक शेअरिंग मधून ऐकलेल्या असताना सुद्धा मी त्यातनं शिकलो का नाही काहीच, त्याचं कारण असं होतं की हळूहळू माझ्या प्रायोरिटीज चेंज व्हायला लागतात मित्रांनो, आणि त्या प्रायोरिटीज माझ्या आयुष्याच्या अग्रस्थानी असतात मित्रांनो, अग्रस्थानी असतात. म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर माझी प्रायोरिटी जी होती माझी मद्यमुक्तता ती डावीकडे डावली जाते मित्रांनो, आणि मग माझ्या प्रायोरिटी चेंज होतात की अरे आता मी मद्यमुक्त जीवन जगतोय ना तर मला आता कुटुंबाकडे पाहिलं पाहिजे, निश्चित पाहिलं पाहिजे, कुटुंबाकडे पाहिलं पाहिजे, उपयुक्त जीवन जगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी एमध्ये आल्यानंतर केल्याच पाहिजेत. परंतु ऑन व्हॉट स्टेक, ऑन व्हॉट बेसिस, मी कशाच्या मोबदल्यामध्ये काय मागतो आहे हे मला समजून घ्यायला लागतं. माझं स्वतःचं अन्न वस्त्र निवारा सुरक्षा शिक्षण वैद्यकीय मदत या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात मित्रांनो नितांत आवश्यक आहेतच, परंतु ज्याच्या वरती हा सगळा डोलारा उभा राहणार आहे तो माझा मूळ पाया भक्कम झालेला आहे का हे मला चेक करण्यासाठी मात्र मित्रांनो मला त्या उच्च शक्तीची मदत घ्यावी लागते. आणि मग तेव्हा ते असं म्हणतात की बाबा रे या सगळ्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत अपेक्षा आहेत ते परमेश्वरावरती सोपून दे तुझं जीवन, कारण की तुला जे झेपणार नाही आहे. मी जेव्हा जेव्हा मित्रांनो चेक करतो की मला माझं जीवन हाताळता आलं का, अरे हे सर तू पहिल्या पायरीत मान्य केलंस ना की माझं जीवन अस्तव्यस्त आहे, आम्हाला आमचं जीवन हाताळतं नाही आलं, मी त्या मद्यशक्तीपुढे हातबल आहे, हेच तू मान्य केलंस ना. आणि परत मग पुढे आयुष्यात पुढे जगत गेल्यानंतर काही कालावधी वर्ष गेल्यानंतर परत तू तेच करायला लागलास, तूच तुझ्या आयुष्याचा डिरेक्टर झालास, तुझ्या त्या सगळ्या नाटकाचा म्हणजे नट पण तूच डिरेक्टर पण तूच, सगळं तूच तुझ्या भोवती आत्मकेंद्रित तुझ्यामध्ये यायला लागली. तू थोडासा इतरांच्या कधी विचार करणार आहेस. मग मात्र ते मला म्हणाले मित्रांनो की बाबा तुझी वेळ आलेली आहे की तू आता इनआउट स्वतःला ओळखायला लाग, नाहीतर तुझ्यामध्ये फारशी सुधारणा होणार नाही, आणि तू आज नाही उद्या नाही परवा काहीतरी परत त्या विषारी घातक गोटाकडे निश्चित जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो माझ्याकडनं कबुली जबाब घेतली त्यांनी की तू काय काय केलं होतंस तुझ्या गत आयुष्यामध्ये एकदा पुन्हा एकदा क्रॉस चेक कर. आणि जस जसं मी क्रॉस चेक करायला लागलो मित्रांनो निर्भय आणि शोधक आढावा गैरकृत्यांचा तुम्ही घ्यायला लागलो मित्रांनो, गुणदोषांची यादी करायला लागलो, आणि ती गुणदोषांची यादी मित्रांनो माझ्यासाठी एवढी मोठी होती की नक्कीच मित्रांनो मला एक प्रकारे ना भयग्रस्तता माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्यात माझ्या बाबतीतले सेक्शुअल डिझायर असतील, माझ्या पैशासाठीची प्रतिष्ठेपोटीची असलेली हाव, माझा हव्यास,
माझ्या कुठल्याही गोष्टीसाठी असलेला आदाशीपणा मला जेवढं मिळेल तेवढं कमीच असणार आहे हे सातत्याने माझ्या मेंदूत बसलेलं मित्रांनो पक्क ठरलेलं. त्यामुळे हळूहळू हळूहळू ते सगळं मिळवण्याच्या पाठी मला कसं मिळत नाही या अहंकारापोटी आणि माझ्याकडनं अशा कशा काय चुका झाल्या याही अहंकारापोटी मित्रांनो मी स्वतःला इतकं अस्वस्थ बेचैन करू लागलो. शेवटी मला मित्रांनो ते कबुली जबाब द्यावेच लागले. परंतु गंमत अशी आहे की मी अतिशय निरडावलेला दारुडा आहे मित्रांनो, निरडावलेला ज्याला आपण म्हणू शकतो ना कोडगा, तो झाल्यामुळे त्यांनी शेवटी मला स्पष्ट सांगितलं की तू परमेश्वराजवळ इन्व्हेंटरी दे बाबा तुझी. मित्रांनो त्या उच्च शक्तीजवळ, त्या परमेश्वराजवळ, मला समजलेल्या उमगलेल्या कळलेल्या परमेश्वराजवळ मी जेव्हा मित्रांनो गैरकृत्यांची प्रत्युत्तर कबुली द्यायला लागलो तेव्हा एक जाणवतो मित्रांनो की मी दारोडा असा आहे, मी त्या परमेश्वरालाही फसवीन, मी त्या परमेश्वरालाही फसवीन. मग माझ्या त्या सगळ्या विचारांवरती देखरेख ठेवण्यासाठी अन्य व्यक्ती जो माझ्या एच्या कार्यक्रमामध्ये माझा मार्गदर्शक असतो त्याची प्रोव्हिजन अल्कोहोलिक एनिमल्स मधल्या अतिशय चतुर हुशार अशा माझ्या को फाउंडर्सनी माझ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एक प्रोव्हिजन केली की अन्य व्यक्तीजवळ सुद्धा मी इन्व्हेंटरी द्या. तुम्हाला काय परमेश्वर समजलाय, तुम्हाला काय उच्च शक्ती समजली आहे, तुम्हाला उच्च शक्तीची काय कृपा समजली आहे हे सांगणारा सुद्धा एक तुमच्या बरोबर कोणीतरी असेल, तो तुमचा मार्गदर्शक असेल, हे तुम्हाला करावंच लागेल. म्हणजे मित्रांनो मी माझ्या सोयीनुसार निर्माण केलेला परमेश्वर जो अल्कोहोलिक अन्यवश्य तत्वामध्ये बसतोय की नाही हे मला कळणार कसं? अंतिम अनलेस जोपर्यंत तो तिसरा व्यक्ती, अन्य व्यक्ती याच्याशी मी बोलत नाही तोपर्यंत. मित्रांनो अल्कोहोलिक अन्यवश मधला प्रत्येक बांधव जो जो माझ्या अत्यवस्थ अवस्थेमध्ये मला माझं मानसिक धैर्य, मनोबल, आशा वाढवण्यासाठी मदत करतो तो सुद्धा माझ्यासाठी मित्रांनो तो परमेश्वरच आहे, ती उच्च शक्तीच आहे हे समजून घेण्यासाठी मला ती सहावी पायरी मदत नक्कीच करते मित्रांनो. परंतु मला त्या सहावी पायरीपर्यंत पोहोचावं लागेल मित्रांनो. माझ्या कृतीतून ती सहावी पायरी समोरच्या व्यक्तीला दिसणं नितांत आवश्यक असतं. ती सहावी पायरी मला सांगते मित्रांनो की जोपर्यंत मी गैरकृत्यांची जी तंतोतंत कबुली दिलेली आहे त्यातनं मला जे स्वभावदोष माझे सापडलेले आहेत ते मित्रांनो मला स्वभावदोष परमेश्वराने तुमच्यातून काढून टाकावेत यासाठी आम्ही नम्रतापूर्वक त्यांना अडवण्याची तयारी केली, मनापासून तयार झालो. परंतु अगेन हे सगळं मला परमेश्वराशीच का बोलायचं आहे? मित्रांनो माझा अल्कोहोलिक अन्यस मधला तो स्पॉन्सर एक मानव आहे. कोणती मानवी शक्ती मला या रोगापासून सुरू ठेवण्यास असमर्थ आहे ते आम्हाला माहिती आहे मित्रांनो, ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय मी या समस्येतून बाहेर पडणार नाही. मी त्या परमेश्वराचा शोधायचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. मी जर त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर आणि तरच या अल्कोहोलिझम नावाच्या समस्येतून तो मला बाहेर काढू शकतील. आणि एवढंच नाही तर ते शाश्वती देतात की तो तसं करेल, तो तसं करेल ही खात्री आहे मित्रांनो. त्यामुळे आज व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व का द्यायचं याची जाणीव मित्रांनो मला व्हायला लागते. कोणत्याही मानवी शक्तीला आमची मध्यशक्ती दूर करता आली नसती हा जो एक मित्रांनो अनुभवातनं आलेल्या या सगळ्या कन्क्लुजन वरती ते बोलतात जेव्हा निश्चित कल्पना असा शब्द वापरला जाते मित्रांनो, निश्चित कल्पना त्या कोणत्या आहेत? त्यापैकी दोन महत्वाच्या कल्पनांमध्ये मित्रांनो उच्च शक्तीच का अल्कोहोलिक अन्यमसच्या प्रत्येक स्टेपिंग स्टोन मध्ये, फाउंडेशन स्टोन मध्ये
अल्कोहोलिक अन्नवस्थ मधली उच्च शक्तीच का हे त्यांनी ह्या दोन कॉन्सेप्ट मध्येच आपल्याला समजावून सांगितलं. अत्यंत विनम्रतेने परमेश्वराला आपण ही आळवणी केलेली आहे. कळकळीची प्रार्थना, कळकळीची प्रार्थना. मित्रांनो, माझ्या आध्यात्मिक जीवन मार्गामध्ये पुन्हा एकदा प्रार्थना आणि ध्यान या दोन गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहेच मित्रांनो. मित्रांनो, व्यक्तिगत जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतो आणि मी थांबण्याचा प्रयत्न करतो. ते असे की सोबरायटीचा एक बराच मोठा काळ लोपल्यानंतर माझ्या जीवनात दोन अत्यंत वाईट घटना अशा घडल्या की बॅक टू बॅक दोन वर्ष आमचं लहान बाळ म्हणजे 35 मिसकॅरेज झालं मित्रांनो. आणि ते झालेलं असताना मात्र बऱ्याचदा शक्यता होती माझ्या बाबतीत की मी परमेश्वरावरचा विश्वास माझा उडून जाण्याची शक्यता दाखवते. उच्च शक्तीवरचा कुठल्याही गोष्टीवरचा माझ्या आयुष्यामध्ये मित्रांनो काही कॉन्ट्रीब्युशन नाही आणि देव नाही आहे, उच्च शक्ती नाही आहे, अस्तित्वच नाही आहे असं मला वाटण्याची दाट शक्यता होती. परंतु अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ह्या मीटिंगचा, साहित्याचा, मार्गदर्शकाचा माझ्यावरती हळूहळू एवढा मोठा सकारात्मक पगडा बसलेला होता मित्रांनो की त्याच्याकडे मी ही देवाची इच्छा म्हणून पाहू शकलो. परंतु एक नक्की मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की मी माझ्या सोयीनुसार देवाच्या इच्छेला वाकवतोय का असंही मला क्रॉस चेक करायला लागतं. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या शरीराची, माझ्या पत्नी शरीराची किंवा अन्य गोष्टींची मदत मागण्याची जी गरज असते ती मी न घेता माझ्या व्यक्तिगत चुका या परमेश्वराच्या इच्छेच्या नावाखाली मी लपवण्याचा प्रयत्न करत नाही ना, हे सुद्धा बऱ्याचदा मला मार्गदर्शक सांगतो मित्रांनो स्वतः. आणि हे समजून घेत असताना एक जाणवत की तो कृपाळू तन्वाळू परमेश्वर माझ्याबरोबर तेव्हाही होता, आजही आणि उद्या असेल. त्याचं कारण असं आहे की एवढ्या सगळ्या गंभीर मानसिकतेमध्ये असताना सुद्धा मी दारू नाही प्यायलो मित्रांनो. याच्या पूर्वी या 10 वर्षाच्या माझ्या सोबरायटीमध्ये मी ए मध्ये आल्यानंतर एकदाच जी दारू प्यायलो होते एकच रात्र, ती माझ्यासाठी एवढी पुरेशी होती मला धडा शिकवण्यासाठी की मी स्वतःमध्ये माझा परमेश्वर शोधायला लागलो मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की त्या एकाच रात्रीच्या घटनेनंतर मी हे शोधायला लागलो की माझ्याकडनं असं का घडलं. तेव्हा मला जाणवलं मित्रांनो की मी परमेश्वराची कृपा विसरलो होतो, बांधवांच्या शुभेच्छा विसरलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देवाला विसरलो होतो, त्याची कृपा विसरलो होतो मी मित्रांनो. आणि हे जे म्हणतात ना मित्रांनो की माझ्या सोबरायटीचं, माझ्या मध्यमूर्तीचं मूळ मला समजलेलं आहे का. आणि जेव्हा मी मात्र प्रार्थना आणि ध्यान याच्या मदतीने त्या परमेश्वराची इच्छा काय हे समजून घेण्याची मित्रांनो शक्ती माग, ती शक्ती सुद्धा परमेश्वराने मला द्यावी यासाठी मी प्रार्थना आणि ध्यान जेव्हा करतो तेव्हा एक जाणवं लागते मित्रांनो की माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने कसा शिरकाव केलेला आहे आणि माझ्या प्रत्येक क्षणामध्ये, माझ्या प्रत्येक कृतीमध्ये त्या परमेश्वराचं अधिष्ठान आहेच असलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत मी तसा विचार करणार नाही तोपर्यंत मागच्या माझ्या गतजीवनामध्ये आणि आताच्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मित्रांनो जीवनामध्ये काहीच अंतर उरणार नाही. मी जर माझ्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वराला साक्षी ठेवायला लागलो तर मात्र मित्रांनो माझ्याकडून ती कृती होणार नाही जी एच्या तत्वाच्या बाहेरची आहे. उदाहरणार्थ आता भाऊ बोलत होते की स्लीप न होण्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या किंवा कशा कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे ते स्लीप झाले होऊ शकतात असं त्यांना वाटत मित्रांनो. परंतु मी जर माझ्या प्रत्येक विचारावरती, माझ्या प्रत्येक विचार करण्याच्या दिशेवरती माझ्या ईश्वराचा, परमेश्वराचा उच्च शक्ती जर अंकुश असेल तर मित्रांनो माझी दिशा चुकीची ठरणं हे कदापि शक्य नाही किंबहुना फार कमी वेळा माझी ती दिशा चुकण्याची शक्यता असेल. मग आपल्याला काय म्हणता येईल की जिथे
मी इतरांच्या बाबतीत कशा पद्धतीने विचार करतो ते विचार करताना मी स्वतःला काही प्रश्न विचारले की ह्यात मी चुकीचा विचार करतो आहे की बरोबर विचार करतो आहे, मी समोरच्या बाजूने मी विचार केलेला आहे का। तर मग मित्रांनो, मला शक्यतो दुसऱ्यांच्या बाबतीत सारा सारा विवेकाने आणि विचाराने वागता येतं मित्रांनो, आणि तिथे माझा अहंकार थोडासा शमला जातो, तो कमी प्रमाणामध्ये मित्रांनो अस्तित्व राहतो। अहंकार माझा पूर्णपणे जाणार हा दावा करणं चुकीचं ठरेल मित्रांनो, खोटं ठरेल। जर असं म्हणालं की अहंकाराचं पूर्णपणे क्षालन झालं तर हा माझा दावा खोटा असेल मित्रांनो। परंतु जेव्हा मी परमेश्वराच्या त्या साक्षीनं प्रत्येक निर्णय घेतो, प्रत्येक विचार करतो, समोरच्या बरोबर वागायला सुरुवात करतो, तेव्हा त्या मित्रांनो माझा स्वार्थ प्रेरित हेतू बाजूला ठेवून, माझा अहंकार बाजूला ठेवून मी सारासार विवेकाने, म्हणून ते मित्रांनो त्यांनी वारंवार जे म्हटलेलं आहे की आमचा विवेक परत मिळवून देण्याची कृपा त्या परमेश्वराने करावी आणि तो करू शकेल, या गोष्टीवर आमचा अनुभवात्मक विश्वास बसून करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की माझे जेव्हा जेव्हा स्वभाव दोष समजायला लागतील, त्याच्यामध्ये कामाला लसा असेल, माझा हलव्यास असेल, बस्तर असेल, आदाशीपणा असेल, आळस असेल, या सगळ्या गोष्टी मित्रांनो पुढच्या स्टेज पर्यंत जाईपर्यंत, माझ्या हाताबाहेर जाईपर्यंत आणि त्याला अनेक जोडीला अनेक विषारी आजार जोडले जाण्यापेक्षा मी आधीच परमेश्वरावर सोपवून आणि त्याला सांगून कळकळीची विनंती करून नम्रपणे मनापासून आपण जर तयार झालो मित्रांनो ते स्वभाव दोष काढून टाकण्यासाठी, तर आणि तरच परमेश्वर माझ्यावरती कृपा करेल। परंतु त्यासाठी कळकळीची प्रार्थना अत्यंत विनम्रतेने परमेश्वराला करावी लागेल असं त्यांचं जे म्हणणं आहे ते इथे लागू पडतं मित्रांनो। आणि मग हळूहळू मला लक्षात यायला लागतं की नेमकं माझ्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे स्वभाव दोष आहेत, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींचं सगळ्या कृतींचं प्रायश्चित्य म्हणून मला इतरांची नुकसान भरपाई करणं, अमेंड्स करणं हे मला कंपल्सरी मस्त मित्रांनो। आणि हे जसजसं मी करायला लागतो मित्रांनो, जसजसं करायला लागतो तस तस मला आणखी मित्रांनो त्या परमेश्वराच्या जवळ जाता येत, त्याची जवळीक हा शब्द वापरण्या मित्रांनो, परमेश्वराची जवळीक साधण्याचा आम्ही प्रयत्न करत। आणि ती परमेश्वराची जी जवळीक आहे मित्रांनो ती साधण्यासाठी त्याच्याबरोबरचे संबंध, परमेश्वराबरोबरील संबंध जाणीवपूर्वक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। परमेश्वराची इच्छा काय हे जाणून घेण्यासाठीच आपण ते अंमलात आणण्यासाठी शक्ती मागतो। परंतु मित्रांनो हे सहज नाही होणार, हे सहज शक्य नाही आहे। मला पुन्हा एकदा जेव्हा दुसऱ्याने तितका पायरीचा विचार करावा लागतो तेव्हा मित्रांनो ह्या पायरीची इंटेन्सिटी मला कळू शकते मित्रांनो। परमेश्वराची इच्छा अंमलात आणण्यासाठी पुन्हा एकदा मला शक्ती मागावी लागते मित्रांनो, कारण की हे सगळं केल्यानंतर लोकांची माफी मागणं, लोकांची नुकसान भरपाई करणं, ज्यांना ज्यांनी मी दुखावलेलं आहे, ज्यांच्या बाबतीत मी मित्रांनो गैरकृत्य केलेलं आहे, ती नुकसान भरपाई करताना मित्रांनो माझ्यामध्ये झालेली स्थित्यंतर, माझ्यामध्ये झालेला बदल हा मित्रांनो एवढ्या उच्चकोटीचा असतो की त्या स्टेज पर्यंत मी काहीतरी जाईन याच्यावरती माझा विश्वासही बसत नव्हता मित्रांनो, त्या बसू शकला नसता। परंतु ते शक्य झालं मित्रांनो, याचं कारण असं होतं की सातत्याने मार्गदर्शक माझ्या बरोबर असतोच मित्रांनो। माझ्या स्वभाव दोषांचं किंवा मी काय वागतो आज दिवसभरामध्ये त्या गुणदोषांचं निरीक्षण मला सातत्याने करावंच लागतं आणि चुकांची कबुली द्यावी लागते, तेव्हा कुठे जाऊन मी त्या परमेश्वराशी संबंध जे आहेत जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, जवळी साधण्याचा प्रयत्न करणार आहे, हे तेव्हा शक्य होईल मित्रांनो। आणि जेव्हा त्या परमेश्वराचं अधिष्ठान अस्तित्व मी निरंतर मान्य करतो तेव्हा आणि तेव्हाच मला मित्रांनो करणं शक्य होत, त्याची इच्छा काय त्या इच्छेची अंमलबजावणी मला त्याची करता येईल, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला समजून घेण्यासाठी या सगळ्या पायऱ्यांच्या अनुभवातनं आचरणामधनं मला जावंच लागतं। आणि ह्या रोज
रोज डेली बेसिस मला प्रॅक्टिस करायला लागते मित्रांनो. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या 12 पायऱ्यांचा अत्यंत लावणे मग आमच्यात अध्यात्मिक जागृती झाली. मित्रांनो एवढं सोपं नाहीये ते, एवढं सोपं नाहीये की लगेच मी बोललो आणि माझ्या ते घडलं असं नाहीये. ते करण्यासाठी मित्रांनो माझ्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वराचं अधिष्ठान, त्या उच्च शक्तीचं अधिष्ठान असलंच पाहिजे. तर आणि तरच माझी सच्छद विवेक बुद्धी, सच्छद विवेक विचार माझे मित्रांनो अबाधित राहतील आणि तो विवेक परत मिळून देऊ शकेल तो परमेश्वरच आहे. आमच्या श्रेष्ठ शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा आम्हाला परत मिळून देईल. तो मानसिक निरोगीपणा मित्रांनो जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत त्याच्या क्षणी त्या ठिकाणी त्या मनस्थितीमध्ये मित्रांनो माझ्या हातात चुका नाही होणार. नंतर किंवा जसं आता भाऊ म्हणत होते की माझ्या मनात विचार येत होते पण कृती होतो. मित्रांनो त्या विचारांपासून कृती पर्यंतचा जो काही भयानक प्रवास आहे ना तो त्याच्यामध्ये ती उच्च शक्ती उभी असते हे मला विसरून चालणार नाही. आणि जर ती तशी नसती तर मित्रांनो आज जे काही आपल्याला 87 वर्ष पूर्ण झालेली आहेत ती वर्ष मित्रांनो पूर्ण झाली नसती असा आपल्या को फाउंडर्सचा दावा आहे. की जर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्या उच्च शक्तीचं अस्तित्व नसतं तर कदाचित ही संघटना किंवा ही संस्था, ही फेलोशिप, जीवन मार्ग, अल्पलिक अनिमस नावाचं अनामिक मध्यमी नावाचं जीवन मार्ग इतक्या वर्ष अव्याजपणे इतक्या देशांमध्ये वाढीस लागला नसता मित्रांनो. म्हणूनच आपला कार्यक्रम आध्यात्मिक मित्रांनो धार्मिक नाही. आणि आपल्याला समजलेली उच्च शक्ती ही कुठल्याही विशिष्ट जात धर्म पंथ याच्यामध्ये अडकून न पडता त्यांनी असं जे लिखून सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे सूचकपणे सांगितलेलं की तुमचा समूह हाच तुमची उच्च शक्ती आहे तुम्ही का म्हणत नाही. मित्रांनो ह्यात खूप मोठा अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे. आणि तो अर्थ असाच आहे की मला रोज एक एक दिवसाच्या हिशोबाने जर मध्यमुक्ती जीवन जगायचं असेल तर अल्कोहोलिक अनिमसने सांगितलेल्या या आध्यात्मिक 12 पायऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये असलेला ईश्वर, त्याच्यामध्ये असलेली उच्च शक्ती ही मला शोधावीच लागेल मित्रांनो. आणि त्या उच्च शक्तीच्या इच्छेनुसार दाय विल बी डन नॉट माइन, तुझी इच्छा पूर्ण होते तेव्हा माझी नाही, ही प्रार्थना मला कायम लक्षात ठेवावीच लागेल. नाहीतर सेल्फ विल रन द राईट्स ही जी मित्रांनो ओळ आहे ती वारंवार मी मित्रांनो अनुभवतो आहेच ना. मग कामधंद्याच्या बाबतीत असतील, नातेसंबंधांच्या बाबतीत असतील, भावभावना हाताळण्याच्या बाबतीत असतील, कुठलाही निर्णय घेण्याच्या बाबतीत असेल मित्रांनो, आणि माझ्या रोगट मागण्या पूर्ण करण्याच्या स्वार्थी हेतू पायी मी परमेश्वराची इच्छा पायी पायदळी तुडवून मी स्वतःच्या इच्छेनुसार गोड दामटवणारा दारोडा हा कायम असफल झालेला पाहिलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्याऐवजी मी जर समजा परमेश्वराची इच्छा समजून घेऊन त्याच्याबर हुकूम वागण्यासाठी शक्ती मागितली आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला तर ती उच्च शक्ती माझ्या बांधवांमध्ये, मार्गदर्शकांमध्ये, सभेमध्ये, साहित्यामध्ये मला सापडते आणि आपला मूलभूत हेतू मध्यमुक्तता हा साध्य करण्यासाठी मला मित्रांनो ते परमेश्वर मदत करतोच. परंतु त्याच्याबरोबरीनं इतर मध्यपीडितांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं कार्य माझ्याकडनं करून घेतोच. परंतु त्यासाठी हा मधला जो 1 ते 12 पायऱ्यांचा जो टप्पा आहे, प्रवास आहे, तो मला उच्च शक्तीच्या सातत्याने, सानिध्याने